हाय एवरीवन, कसे आहात तुम्ही? आय होप तुम्ही सर्व मजेत असाल, स्वस्थ असाल. मी युगंधरा स्वागत करते आहे तुमचं आपल्याच यूट्यूब चॅनलमध्ये, ज्याचं नाव आहे लर्न ऑल सब्जेक्ट्स विथ युगंधरा. सो फ्रेंड्स, आज आपण 11th स्टँडर्डच्या इकॉनॉमिक्स या सब्जेक्टचा स्टडी करणार आहोत. सो जसं की तुम्ही व्हिडिओ लेक्चरमध्ये पाहत आहात, आपले इकॉनॉमिक्सचे टेक्स्टबुक आपल्या समोरच आहे. सो लेट स्टार्ट. सो सी, फर्स्ट चॅप्टरचे नाव आहे बेसिक कन्सेप्ट्स इन इकॉनॉमिक्स. फर्स्ट चॅप्टरचे नाव काय आहे? बेसिक कन्सेप्ट्स इन इकॉनॉमिक्स. तर या चॅप्टरमध्ये आपण इकॉनॉमिक्समधील बेसिक कन्सेप्टचा स्टडी करणार आहोत. ओके, फर्स्ट ऑफ ऑल आपण इंट्रोडक्शन बघूया. टुडेज वर्ल्ड इज मार्क्ड बाय सायंटिफिक इन्व्हेन्शन्स अँड डिस्कवरीज. दिस रिमार्केबल सायंटिफिक प्रोग्रेस इनेबल्स टू प्रोब इन टू द क्वेश्चन What is a science? So science is the systematic body of knowledge. It means navnavin vaidyanik shodh ani navin goshti shodhun kadne search karne ya babincha thasa aajcha jagavar umatlela ahe. So science madil progress mule pragati mule science mhanje nakki kay ya prashnacha shodh lavnyacha apan prayatna karu lagto. Okay, सो सायन्स इज द सिस्टमॅटिक बॉडी ऑफ नॉलेज. तर पहा, सायन्स म्हणजे काय? तर सायन्स ही एक पद्धतशीर मांडणीची ज्ञात ब्रांच आहे, ज्ञात शाखा आहे. ओके, देर आर टू मेन टाइप्स ऑफ सायन्सेस. तर पहा, सायन्सचे दोन मेन टाइप्स पडतात. फर्स्ट इज नॅचरल सायन्सेस अँड सेकंड इज सोशल सायन्सेस. ओके, तर फर्स्ट ऑफ ऑल आपण नॅचरल सायन्स म्हणजे काय हे जाणून घेऊया. Natural science is one whose laws are universally acceptable and their validity can be tested in a laboratory under controlled conditions. It means ja science madhil rules na niyamanna universally acceptable mhanje vaishvik manyata ahe ani ya niyamanchi ya rules chi satyata validity can be tested in a laboratory under controlled conditions. म्हणजे या रूलची सत्यता, व्हॅलिडिटी बंदिस्त प्रयोगशाळेमध्ये, बंदिस्त लॅबोरेटरीमध्ये, कंट्रोल्ड कंडिशन्समध्ये चेक करता येते, पाहता येते, पडताळून पाहता येते. तर अशा सायन्सला नॅचरल सायन्स असं म्हटलं जातं. ओके, नॅचरल सायन्सेस आर अल्सो कॉल्ड exact sciences because of their empirical approach to the study. तर पहा, एक्सपेरिमेंट म्हणजे प्रयोग आणि अनुमान यावर डिपेंडंट, यावर आधारित स्टडीमुळे या सायन्सला एक्झॅक्ट सायन्स असं म्हटलं जातं. फॉर एक्झाम्पल, मॅथमॅटिक्स, फिजिक्स, केमिस्ट्री एक्सेट्रा. ओके, तर आपल्याला नॅचरल सायन्सेसचे एक्झाम्पल काय दिलेले आहेत? तर मॅथमॅटिक्स, फिजिक्स, केमिस्ट्री एक्सेट्रा. ओके, नेक्स्ट सोशल सायन्स. सोशल सायन्स इज कॉल्ड ॲबस्ट्रॅक्ट ऑर बिहेवियरल सायन्स बिकॉज इट इज रिलेटेड टू द स्टडी ऑफ सम ऑर द अदर आस्पेक्ट ऑफ ह्युमन बिहेवियर. तर पहा, सोशल सायन्सला ॲबस्ट्रॅक्ट ऑर बिहेवियर सायन्स असं सुद्धा म्हटलं जातं, कारण या सायन्समध्ये मानवी बिहेवियरच्या, ह्युमन बिहेवियरच्या, मानवी वर्तणुकीच्या कोणत्या ना कोणत्या पैलूचा स्टडी केला जातो. फॉर एक्झाम्पल, सायकोलॉजी इज रिलेटेड टू मेंटल आस्पेक्ट ऑफ ह्युमन बिहेवियर. तर पहा, सायकोलॉजी म्हणजे मानसशास्त्र हे ह्युमन बिहेवियरशी संबंधित नॉलेज देते. सोशोलॉजी इज रिलेटेड टू the study of social aspect of man as a member of society. म्हणजे ह्युमन बिहेवियर म्हणजे मानवी वर्तणूक ही एका बंदिस्त प्रयोगशाळेमध्ये, लॅबोरेटरीमध्ये चेक करता येत नाही आणि त्याचबरोबर ही कंट्रोल्ड मेथडनेही स्टडी करता येत नाही. ह्युमन बिहेवियर कॅन नायदर बी एम्पेरिकली टेस्टेड नॉर कॅन बी स्टडीड इन द लॅबोरेटरी. हेन्स The laws of social sciences are not universal, but they are only statements of general human tendencies.
तर पहा सोशल सायन्सच्या रूल्सला युनिव्हर्सली ॲक्सेप्ट केलेले नसते, बट हे रूल्स ह्युमन टेंडन्सीच्या संदर्भाने केलेली जनरल स्टेटमेंट्स असतात. ओके, नेक्स्ट, मीनिंग ऑफ इकॉनॉमिक्स. आता आपण इकॉनॉमिक्सचा नेमका काय अर्थ आहे हे आपण पाहणार आहोत. ओके, इकॉनॉमिक्स इज ए सोशल सायन्स. तर इकॉनॉमिक्स हे एक सोशल सायन्स आहे, एक सामाजिक शास्त्र आहे. द ओरिजिन ऑफ द टर्म इकॉनॉमिक्स लाईज इन द ग्रीक वर्ड ऑइकोनोमिया, विच मीन्स मॅनेजमेंट ऑफ द हाऊस होल्ड. तर पहा इकॉनॉमिक्स हा शब्द, हा वर्ड मेनली ग्रीक वर्ड ऑइकोनोमिया यापासून आला आहे, विच मीन्स मॅनेजमेंट ऑफ द हाऊस होल्ड. तर याचा अर्थ काय? मॅनेजमेंट ऑफ द हाऊस होल्ड म्हणजे कौटुंबिक व्यवस्थापन. ओके, इकॉनॉमिक्स इज रेफर टू ॲज क्वीन ऑफ सोशल सायन्सेस बाय पॉल सेम्युलसन. तर पहा पॉल सेम्युलसन यांनी इकॉनॉमिक्सचे एक्सप्लेनेशन क्वीन ऑफ सोशल सायन्सेस म्हणजे सोशल सायन्सेसची क्वीन असे केले आहे. इकॉनॉमिक्स डील्स विथ द इकॉनॉमिक्स आस्पेक्ट ऑफ ह्युमन बिहेवियर. तर पहा इकॉनॉमिक्स हे ह्युमन बिहेवियरच्या इकॉनॉमिक्स आस्पेक्टशी रिलेटेड आहे. इट डील्स विथ हाऊ ह्युमन बीइंग्स सॅटिस्फाय अनलिमिटेड वॉन्ट्स विथ लिमिटेड मीन्स. तर पहा म्हणजे या सायन्समधून ह्युमन आपल्या अनलिमिटेड वॉन्ट्स म्हणजे अमर्याद गरजा लिमिटेड मीन्स म्हणजे मर्यादित साधनांद्वारे कशा पूर्ण करू शकतो किंवा कशा पूर्ण करतो हे हाताळले आहे. लेट अस अंडरस्टँड द नेचर ऑफ इकॉनॉमिक्स विथ रिस्पेक्ट टू सम पॉप्युलर डेफिनेशन्स. तर पहा इकॉनॉमिक्स मधील काही पॉप्युलर डेफिनेशन्सचा स्टडी करून या सब्जेक्टची आपण अधिक इन्फॉर्मेशन घेणार आहोत. ओके, कौटिल्यास व्ह्यूज ऑन इकॉनॉमिक्स. तर पहा आता आपण कौटिल्य यांचा इकॉनॉमिक्स विषयीचा दृष्टिकोन पाहणार आहोत. अर्था मीन्स वेल्थ अँड शास्त्रा मीन्स सायन्स. अर्थशास्त्रा इम्प्लाईज द सायन्स ऑफ एक्वायरिंग अँड मॅनेजिंग वेल्थ. इसेन्शियली अर्थशास्त्रा इज ए ट्रिटाइज ऑन पॉलिटिकल इकॉनॉमी इन इट्स ब्रॉडेस्ट सेन्स. तर पहा कौटिल्य यांच्या मते अर्थ म्हणजे वेल्थ आणि शास्त्र म्हणजे सायन्स. ओके, म्हणूनच अर्थशास्त्र म्हणजे सायन्स ऑफ एक्वायरिंग अँड मॅनेजिंग वेल्थ म्हणजे वेल्थचे संपत्तीचे संपादन आणि व्यवस्थापन मॅनेजमेंट. ओके, इसेन्शियली अर्थशास्त्र इज ए ट्रिटाइज ऑन पॉलिटिकल इकॉनॉमी इन इट्स ब्रॉडेस्ट सेन्स. तर पहा अर्थशास्त्र हा पॉलिटिकल इकॉनॉमिक मधील एक व्यापक ग्रंथ आहे. नेक्स्ट, की पॉइंट्स बेस्ड ऑन कौटिल्यास व्ह्यूज. तर पहा कौटिल्य यांच्या इकॉनॉमिक्स व्ह्यूजचे दृष्टिकोनाचे की पॉइंट्स आता आपण बघणार आहोत. फर्स्ट इज क्रुशियल रोल ऑफ द स्टेट ऑर गव्हर्नमेंट. म्हणजे काय? तर गव्हर्नमेंट म्हणजे सरकार किंवा स्टेटची, राज्याची महत्त्वपूर्ण भूमिका. क्रुशियल रोल म्हणजे महत्त्वपूर्ण भूमिका. ओके, नेक्स्ट, सेकंड, फोकस ऑन क्रिएशन ऑफ वेल्थ ॲज द मीन्स टू एन्श्युअर वेलफेअर ऑफ द स्टेट. तर पहा वेल्थ निर्माण करण्यावर, क्रिएट करण्यावर फोकस करून, लक्ष केंद्रित करून वेलफेअर ऑफ द स्टेट म्हणजे राज्याचे कल्याण. देन नेक्स्ट, थर्ड, नीड फॉर इफिशियंट ॲडमिनिस्ट्रेटिव्ह मशीनरी फॉर गुड गव्हर्नन्स. तर पहा गुड गव्हर्नन्ससाठी म्हणजे सुशासनासाठी इफिशियंट ॲडमिनिस्ट्रेटिव्ह मशीनरी म्हणजे कार्यक्षम प्रशासन यंत्रणेची आवश्यकता. ओके, आणि फोर्थ आहे कंपायलेशन ऑफ पॉलिटिकल आयडियाज इन टू अर्थशास्त्र म्हणजे अर्थशास्त्रामध्ये पॉलिटिकल आयडियाज म्हणजे राजकीय कल्पनांचे संकलन. कंपायलेशन म्हणजे संकलन. ओके, नेक्स्ट, नेक्स्ट, डू यू नो कौटिल्य वॉज ए ग्रेट स्टेट्समन, फिलॉसॉफर, इकॉनॉमिस्ट अँड रॉयल ॲडवायझर,
ड्यूरिंग द मौर्या पिरेड, म्हणजे कौटिल्य हे मौर्या पिरेड मधील मौर्य कालखंडातील एक महान स्टेट्समन, फिलॉसॉफर, इकॉनॉमिस्ट आणि रॉयल ॲडवायझर होते. ओके, ही इज अल्सो नोन बाय द नेम चाणक्य और विष्णुगुप्ता. तर पहा, त्यांना चाणक्य किंवा विष्णुगुप्त म्हणून सुद्धा ओळखलं जायचं. कौटिल्या ऑथर्ड द अँशंट इंडियन पॉलिटिकल ट्रिटाईज द अर्थशास्त्रा. तर पहा, त्यांनी अँशंट इंडियातील म्हणजे प्राचीन भारतातील इकॉनॉमिक्सवर, अर्थव्यवस्थेवर अर्थशास्त्रा हा एक पॉलिटिकल ट्रिटाईज म्हणजे राजकीय ग्रंथ लिहिला आहे. ओके, नेक्स्ट डेफिनेशन्स ऑफ इकॉनॉमिक्स. तर पाहता आपण इकॉनॉमिक्सची डेफिनेशन पाहणार आहोत की वेगवेगळ्या सायंटिस्टच्या मते इकॉनॉमिक्सच्या डेफिनेशन्स काय काय आहेत. ओके, फर्स्ट ॲडम स्मिथ्स वेल्थ ओरिएंटेड डेफिनेशन ऑफ इकॉनॉमिक्स. तर पहा, ॲडम स्मिथ यांची वेल्थ रिलेटेड इकॉनॉमिक्सची डेफिनेशन आता पाहणार आहोत आपण. क्लासिकल इकॉनॉमिस्ट ॲडम स्मिथ अल्सो रिगार्डेड ॲज दी फादर ऑफ इकॉनॉमिक्स हॅज गिवन दी वेल्थ ओरिएंटेड डेफिनेशन ऑफ इकॉनॉमिक्स. तर पहा, ॲडम स्मिथ यांना सनातनवादी अर्थशास्त्रज्ञ तसेच फादर ऑफ इकॉनॉमिक्स म्हणजे अर्थशास्त्राचे जनक असे मानले जाते. आउट ऑफ हिज मेनी लिटररी कंट्रीब्युशन्स ऑफ इकॉनॉमिक्स ही इज मोस्ट फेमस फॉर हिज 1776 पीस ऑफ वर्क अँड इन्क्वायरी इन टू द नेचर अँड कॉजेस ऑफ वेल्थ ऑफ नेशन्स. तर पहा, त्यांनी इकॉनॉमिक्सची वेल्थ संबंधी डेफिनेशन 1776 प्रकाशित केलेल्या अँड इन्क्वायरी इन टू द नेचर अँड कॉजेस ऑफ वेल्थ ऑफ नेशन्स या ग्रंथामध्ये मांडली. ॲडम स्मिथ डिफाइन्स इकॉनॉमिक्स ॲज ए सायन्स ऑफ वेल्थ. तर पहा, ॲडम स्मिथ यांच्यामध्ये इकॉनॉमिक्स हे सायन्स ऑफ वेल्थ म्हणजे संपत्तीचे शास्त्र आहे. ओके, नेक्स्ट की पॉइंट्स ऑफ ॲडम स्मिथ्स डेफिनेशन. तर पहा, ॲडम स्मिथ यांच्या डेफिनेशनचे की पॉइंट्स आता आपण स्टडी करणार आहोत. सो फर्स्ट आहे लायजेस फेअर, दॅट इज नॉन इन्व्हेन्शन ऑफ द गव्हर्नमेंट. सेकंड, कॅपिटल अँड वेल्थ अक्युम्युलेशन. कॅपिटल म्हणजे भांडवल आणि वेल्थ अक्युम्युलेशन म्हणजे संपत्तीचा साठा. ओके, देन थर्ड, नेचर्स लॉ इन इकॉनॉमिक अफेअर्स, म्हणजे इकॉनॉमिक अफेअर्समध्ये, आर्थिक घडामोडींमध्ये नेचर्स लॉ म्हणजे नैसर्गिक नियम. ओके, आणि फोर्थ आहे डिव्हिजन ऑफ लेबर ॲज अन ॲस्पेक्ट ऑफ ग्रोथ थेअरी, म्हणजे ग्रोथ थेअरीमध्ये डिव्हिजन ऑफ लेबर या एका विशिष्ट ॲस्पेक्टला महत्त्व. ओके, सो फ्रेंड्स, आज आपण इथेच थांबणार आहोत. या चॅप्टरचा रिमेनिंग पार्ट आपण नेक्स्ट व्हिडिओ लेक्चरमध्ये कव्हर करूया. सो फ्रेंड्स, आजचे व्हिडिओ लेक्चर आवडल्यास नक्की लाईक करा, आपल्या व्हिडिओजला देखील नक्की शेअर करा, आणि तुम्ही जर आपल्या चॅनलला फर्स्ट टाइम व्हिजिट केले असेल तर आपल्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा. सो फ्रेंड्स, सी यू इन द नेक्स्ट व्हिडिओ. बाय बाय फॉर नाव, टेक केअर.